नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत आवरे पाटील तुम्हा सर्वांचे सर्व स्वागत करतोय. प्रतिजेजुरी श्री क्षेत्र कोटण खंडोबा पिंपळगावरोठा या देवाची 3 दिवसाची पौष पौर्णिमेची जी यात्रा असते, वार्षिक यात्रा, ती यात्रा संपन्न झाली आणि प्रशासनासन सर्व ट्रस्ट यांनी सर्वांनी मेहनत घेऊन, ग्रामस्थांनी परिसरांनी मेहनत घेऊन यात्रा यशस्वीपणे पार पाडली. आपल्याबरोबर खंडोबा देवस्थानचे खजिनदार जगताप साहेब आहेत, त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया घेणार आहेत. जगताप साहेब माजी पोलीस अधिकारी सुद्धा आहेत आणि आता देवस्थानचं खजिनदार म्हणून काम पाहतात. जगताप साहेब नमस्कार, काय सांगाल या यात्रेविषयी? आपल्या खजिनदारपदाच्या काळातली ही पहिलीच यात्रा होती, एक मोठं आव्हान होतं, काय सांगाल यात्रेविषयी? खंडोबा देवस्थान यात्रोत्सव 2023 हा धूमधडाक्यात साजरा होईल अशी आमची पहिल्यापासून आशा होती आणि त्यानुसार आम्ही या सन 2023 मध्ये 6, 7, 8 जानेवारी 2023 मध्ये खंडोबा यात्रा उत्सव साजरा केला. त्या यात्रेमध्ये प्रशासनाच्या माहितीनुसार 7 ते 8 भाविकांनी देवदर्शन केलेलं आहे आणि त्यामध्ये आम्ही आवर्जून सांगू इच्छितो की आमचं नवीन हे विश्वस्त मंडळ हे यांनी विश्वस्त मंडळाचा कारभार 90 दिवसामध्ये 90 दिवसापूर्वी ताब्यात घेतला आणि 90 दिवसामध्ये आम्ही विश्वस्त मंडळाचे कामकाजाची कार्यपद्धती माहिती करून घेतली आणि त्यानुसार ह्या यात्रेचं नियोजन कसं करायचं, काय करायला पाहिजे आणि काय कुठल्या अडचणी येतात आणि जनतेला कोणत्या अडचणींचा सामोरा करावा लागतो त्याची आम्ही माहिती घेतली आणि त्या माहितीमधून आम्ही या वर्षीचा यात्रोत्सव चांगल्या प्रकारे कसा साजरा होईल याबाबत आम्ही एकदम नियोजन करून आणि प्रशासनाची मदत घेऊन तसेच बाकी आलेल्या भक्त भाविकांचे सुद्धा आम्हाला योग्य ते सहकार्य लाभलं आणि आम्ही एकदम उत्कृष्टरित्या हा यात्रोत्सव आपल्या सर्वांच्या सहकार्याने साजरा केलेला आहे. आणि आपण पहिल्यांदाच म्हणजे खजिनदार पदावर आहे पण आपण पुलिस अधिकारी म्हणून काम केलेलं आहे पहिलं, त्या अनुभवाचा या ठिकाणी कशा प्रकारे फायदा झाला? मी सेवानिवृत्त पोलीस इन्स्पेक्टर आहे आणि मला थोडेसे पोलीस म्हटल्यानंतर कडक शिस्तीचा कारभार असल्यामुळे ती कडक शिस्त माझी ह्या कामामध्येही मी म्हणजे चालू ठेवली आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टींचा किंवा बऱ्याच लोकांना त्याचा फायदा झाला आणि त्या विशेष करून देवदर्शन हे सुखकर कसं होईल आणि मॉबला म्हणजे जे जमलेले पब्लिक आहे, जमलेले लोक आहेत, त्यांना जास्तीत जास्त सुखसुविधा कशा देता येतील किंवा त्यांना जास्तीत जास्त बाकीच्या व्यवस्था कशा पुरवता येतील त्या दृष्टीने आम्ही सगळे प्रयत्न केलेले आहेत आणि मॉब डिस्पर्सिंग कसं व्यवस्थितरित्या करता येईल त्याबद्दलही मी चांगला म्हणजे माझ्या अनुभवाचा फायदा करून घेतलेला आहे. साहेब, आता भाविकांना आणखी काय भविष्यासाठी आपण प्रयत्न करणार देवस्थानच्या माध्यमातून काय आव्हान कराल भाविकांना? सर्व आज उपस्थित सगळ्या भाविकांना आम्ही यापुढेही असं नम्र आव्हान करतो की आपण असाच ह्या यात्रोत्सवाचा परत ह्या प्रत्येक महिन्यामध्ये साजरा होणाऱ्या पौर्णिमा, चंपाषष्ठी, सोमवती अमावस्या, तर या सणांचा, या उत्सवांचा आपण जास्तीत जास्त दर्शन घेऊन लोक मोठ्या संख्येने हजर राहून आपल्या खंडोबा देवस्थानचं नाव लौकिक पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कसा वाढेल किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या देवदर्शनाची माहिती कशी पोस्ट करता येईल हे आपण पोहोचवावी आणि आम्हाला सहकार्य करावे. मित्र, हे तर जगताप साहेब खजिनदार देवस्थानचे नवनियुक्त, पहिली यात्रा त्यांनी उत्साहात पार पाडली. त्यांच्या माहितीनुसार आणि प्रशासनाच्या माहितीनुसार 7 ते 8 लाख लोकांनी सुमारे या ठिकाणी हजेरी लावली. धन्यवाद मित्रांनो, बाकी विश्वासांचे आपण प्रतिक्रिया घेणार आहे. तुम्हाला धन्यवाद. धन्यवाद साहेब. नमस्कार. धन्यवाद.